ले ऊपर ए बगा हवे खेल गए बे काम है चार दिवस वीडियो टाकू चार दिवस मध्य माल मटेरियल चुकले है परंतु या लाद्या फीट बसले नहीं है बजुन एक लादी का बुले दर्जे काम है। नमस्कार, मी स्वप्नील डिकुना मनसे वसई शहर अध्यक्ष। मित्रांनो, एक दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकलेला ज्याच्यामध्ये वसई विरार महानगरपालिका हद्दीमध्ये प्रभाग समिती आय बघा या धक्क्याचं काम चालू होतं आणि मी तुम्हाला दाखवून दिलेलं कसं ते एकदम थर्ड क्लास क्वालिटीचं मटेरियल वापरून या धक्क्याचं बांधकाम सुरू होतं तो व्हिडिओ सगळ्यांकडे गेला। सगळ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बघितला। महानगरपालिकेचे बांधकाम अधिकारी साटम साहेब, तुमच्याकडून ही सगळी टेंडर जात आहेत। टेंडर ज्याला दिलेला आहे त्यांनी काम केलेलं नाही आहे, त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टरला टेंडर देऊन काम केलेलं आहे आणि त्यांनी पैसे वाचवण्यासाठी आता बघा एक काम फिनिश झालेलं आहे, परंतु काम कसं केलेलं आहे ना मी परत दाखवतो तुम्हाला। या ये बघा, आज ये पूरा पीछे ले ऊपर। तो मित्रांनो, फक्त पुढच्या बाजूनी दिखाव्यासाठी आणि आता जी मॅरेथॉन येणार आहे वसई विरार मध्ये त्याच्यासाठी हे सर्व काम तातडीने सुरू केलेलं आहे। परंतु तातडीने करण्यामागे माझं काहीच ऑब्जेक्शन नाही आहे, परंतु ते काम ज्या पद्धतीने केलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलं आहे। पुढच्या साईडनी लाली पावडर लावून सगळं दिखाव्यासाठी केलं आहे, मागच्या साईडनी कुठल्याच प्रकारचं प्लास्टर केलेलं नाही आहे, कुठल्याच प्रकारचा माल वापरलेला नाही आहे। या लाद्या मगाशी मी हे बघा अशा उचलून काढल्या या लाद्या, हे बघा या सगळ्या लाद्या बघा कशा हवेत ठेवलेल्या आहेत नजदीक आहे इथं, हे बघा हे काम झालेलं आहे चार दिवस झाले याला व्हिडिओ टाकून। चार दिवसामध्ये माल मटेरियल चुकलेला आहे परंतु या लाद्या फिट बसलेल्या आहेत नाही आहेत। हे बघा अजून एक लादी काढून दाखवतो तुम्हाला, हे बघा हे काय आहे, कुठल्या दर्जाचं काम आहे। तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हा पैसा आपला आहे, महानगरपालिकेत आपण टॅक्स भरतो तो पैसा आहे, आणि त्याचा जर योग्यरित्या वापर केला जात नसेल तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं काय करावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।